काय सांगशील, किती भारी वाटत सगळ्या. जास्त काही बोलत नाही, एकाच वाक्यात सांगतो, नाटकातल्या कलाकारांना जो इथं मान सन्मान मिळतो तो कुठल्याही स्पर्धेत मिळत. प्रत्येक टीम सोबतचे अनुभव डिफरंट आहेत आणि खरं म्हणजे मनापासून सांगते की या टीम सोबत आली हा सगळ्यात आवडता एक्सपिरियन्स आहे माझा आतापर्यंत. आणि म्हणून मग मला वाटलं की ही स्क्रिप्ट आपण करूया, आणि माणसांची स्क्रिप्ट आहे, बरोबर, भावनेची प्रतिमेची स्क्रिप्ट आहे, आणि मग ते करायला खूप मजा आली. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अ मराठी मध्ये तुमचं सगळ्यांना स्वागत करतो. अहमदनगर महाक्रीडक स्पर्धा 2024 म्हणजे 10 वर्ष ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध फक्त अहमदनगर नाही तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई जिथे जिथे वाव आहे सारे कलाकार, सारे प्रेक्षक आपले या करंडक स्पर्धेला बघायला येतात. आणि तसंच तबकार कॉलेज माझ्यासोबत आहे, कोल्हापूर माझ्याजवळच शहर आहे, कारण मला भयंकर आवडतं. आणि त्याच कॉलेजचे काही विद्यार्थी ज्यांनी काल इकडे असताना त्यांची एकांकिका स्पर्धा, एकांकिका हे एक नाटक प्रेक्षकांसमोर मांडलं आणि सगळ्यांना आवडलं, तगडं आवडलं. कारण काय का आवडलं हे तुम्हाला नंतर मी एंडिंगला सांगेन. एका कलाकाराला सुद्धा तुमचं नाटक खरंच खूप आवडलं आहे, त्याने कौतुक केलं तुमचं. तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ही मुलं शांत आहेत तशी बिलकुल नाही, शांत बसले शांत बिलकुल नाही. कारण ह्याच्या आधी जो कल्ला होता तो आम्ही ऐकलाय. यश, तुला विचारायला आवडेल, किती भारी वाटते या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन चालायला आणि अहमदनगर महाकरंडकासाठी तुमचं नाटक आलंय, तुमची एकांकिका आलंय जी काल आपण बघितली असणार नसणार, काय सांगशील त्या सगळ्याबद्दल? एकूणच हा सगळा माहोल खूप म्हणजे अनुभवण्यासारखा आहे. म्हणजे मी हे माझं तिसरं वर्ष आहे, पण ह्या टीम बरोबर माझं मी पहिल्यांदाच आलो आणि खूपच मजा येते. ही मुलं पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूपच एनर्जेटिक आहेत, आणि हा माहोल खूप चांगला आहे कलाकारांसाठी. कलाकारांना पाहिजे तसा वाव इथं मिळतो आणि सगळ्यांना खूप मजा येते. परत हे झालं कॅज्युअल आन्सर. आता फॉर्मल आन्सर. ते फॉर्मल मजा मस्ती येते, कारण का गेले तीन कालपासून तुम्ही इकडे आहात, त्याच्या एक दिवस आधीपासून तुम्ही इथे आला सर, आणि पुढचे 2 दिवस आपण इथे आहोत. ओके, विविध शहरातली मित्रमंडळी, काही मित्रमंडळी सुद्धा असतील, काही रायवली सुद्धा असतील, किंवा पहिल्या ह्याच्यापेक्षा आम्हाला हे पाहिजे. जोपर्यंत अशी रायवली नसेल तोपर्यंत मजा नाही. मुळी मुळी स्पर्धा कोणाला पाहिजे? तुला विचारतो, काय सांगशील? मस्त माहोल झाला, आपण गप्पा मारतोय, किती भारी वाटत नाही. नाटक तर आपली एकत्र तर झाले, प्रेशर आहे का पुढे काय होईल त्याचा? हा, पहिली गोष्ट तर हेच सांगेन की आम्ही जेव्हा हे नाटक करायचं ठरवलं तेव्हा आमचा मोटो फक्त एवढाच होता की आम्हाला ते खूप जेन्युइनली करायचंय, प्रामाणिकपणे करायचं आणि त्या प्रेक्षकांपर्यंत सादर करायचंय. कारण प्रत्येक नाटककाराचं हेच म्हणणं असतं की त्याचं नाटक प्रेक्षकांनी परीक्षकांनी बघावं. तर आता तो टप्पा आमचा पार झालेला आहे. आता एक टप्पा हा आहे की रिझल्टचा. बरोबर, तर त्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतोय. आता आम्ही नाटक सादर केलेलं आहे, ते कसं झालंय काय झालंय हा सर्वस्वी निर्णय आहे तो परीक्षकांचा. अगदीच, तर त्याची आतुरता आणि त्याची फार उत्सुकता आहे आम्हाला की तेव्हा काय घडेल, म्हणून आम्ही ते जरा थांबलोय. आणि थोडी दडपण आहे, धाकटूक आहे, दडपण आहे. मित्र बोला किती असलीच पाहिजे. बरं, मला खाली बसलेली आपली पोर आहेत, कल्ला करणारी जी पोर असतात ती खालीच बसलेली असतात, सगळ्यात महत्वाचं. वरती बसले असतात ना, मान अपमान असो. अरे तुम्ही वरती, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात, असं काय सांगाल? किती भारी वाटतंय. अहमदनगर महाकरंडक दरवर्षी जसं तुम्ही बोललात की यशचं हे तिसरं वर्ष आहे आणि तुमच्या संपूर्ण ग्रुपचं पहिलं वर्ष आहे, माझं दुसरं वर्ष. काय वाटतं आपण जेव्हा जेव्हा दुसरीकडे कुठे करंटक स्पर्धेसाठी जातो किंवा स्पर्धेसाठी येतो तेव्हा अशी मॅनेजमेंट आपल्याला बघायला नाही मिळत, किंबहुना आपल्यासारख्या कलाकारांचं दुःखच असतं. आपण येतो की आयला वडापाव खा, पाणी पी, झालो बरोबर. काय सांगशील, किती भारी वाटत सगळ्या? जास्त काही बोलत नाही, एकाच वाक्यात सांगतो, नाटकातल्या कलाकारांना जो इथं मान सन्मान मिळतो तो कुठल्याही स्पर्धेत मिळत नाही. फक्त नाटकातल्या कलाकारांसाठी बोलतोय, कारण सिने किंवा बाकीच्या दृष्टीनं मिळतो, पण नाटकातल्या कलाकारांचा जो सन्मान आहे तो महानगर करंडकच करत, बाकी कोणीही करत नाही. आता येतो थोडं तुझ्या नाटकावर. असं नसणार, जसं यश सांगितलंय की नाटक खरंच खूप सुंदर झालंय, काय होईल रिझल्ट, काय लागेल ते आम्ही माहिती नाही. आम्ही आमच्या परीने प्रेक्षकांसमोर ठेवलंय. तुला विचारायला आवडेल, वाटते का भीती थोडीफार की यार काय होईल, आणि असं वाटते का की नाही रे भले दुसरं वर्ष असलं तरी दुसरं वर्ष सुद्धा आमचं असलं पाहिजे, असं काय सांगशील? अर्थात वाटतंय, कारण परफॉर्मन्स मी बॅकस्टेजला आहे पण मी परफॉर्मन्स बघितलाय, कमाल पोरांनी फोडलंय आपल्या. हा, अर्थात घेऊन जाणार नक्कीच. नाही, कारण का मी सुद्धा काल बघितला परफॉर्मन्स, मला यानंतर
जी लेडीज गँग आहे आपली त्यांच्याकडे यायला आवडेल, जी आपल्याला असे वाटते की साधी गप्प अशी असते, पण मित्र पोरांना तोडीस तोड देणारी गँग आहे ही, पोरांना तोडीस तोड देणारी गँग आहे दरवेळेची असते. किती भारी वाटते, मजा येते. आणि काय वाटते यार भाई, आमची गर्ल गँग आहे, पॉवर आहे आमची, तुम्ही काय पण करा रे असं काय सांगशील एकंदरीत त्या संपूर्ण टीम बद्दल सुद्धा आणि या करंडक स्पर्धेबद्दल सुद्धा. माझं हे पहिलंच वर्ष आहे आणि इतकी मजा येते ना, खूप मजा येते आणि आमची टीम खूप सपोर्टिव्ह आहे. आणि हे झालं कॅज्युअल आहे, कॅज्युअल झाला आमची टीम सपोर्टिव्ह आहे, कॅज्युअल होतं. हा प्रॅक्टिसच्या वेळेला काय होतं ते कोणीच सांगत नाही, किती शिव्या पडतात, किती ओरडा पडतो ते. नाही आता खरं खरं सांगा, खरं खरं सांगा काय सांगशील एकंदरीत, संपूर्ण माहोल जमून आलाय. तुझं तुझं पहिलं वर्ष आहे की माझं दुसरं? दुसरं वर्ष. किती मजा येते नवीन टीम सोबत काम करताना? खूप जास्त मजा येते, कारण प्रत्येक टीम सोबतचे अनुभव डिफरंट आहेत. आणि खरं म्हणजे मनापासून सांगते की या टीम सोबत आली हा सगळ्यात आवडता एक्सपिरियन्स आहे माझा आतापर्यंत. बर, यानंतर मला पुढे यावं लागेल असं नसणं काय एकंदरीत असतं ना, प्रत्येक कलाकाराचं असतं. किंबहुना कॉलेजमध्ये आपण जेव्हा नवीन नवीन होतो त्याच्यानंतर एक किडा असतो आपल्यामध्ये, भाई करायचं एकदा तरी रंगभूमीवर जायचंय. काय भाई करायचं एकदा तरी रंगभूमीवर जायचंय, काय सांगशील असणं नसणं तू काय एक्सेप्ट केलं? कारण का प्रत्येक कलाकाराला जेव्हा कळतं की बाबा हे नाटक येणार आहे, त्याची स्क्रिप्ट असणार, भले ती दोन पानाची असू दे, तीन पानाची किंबहुना एका पानाची, असा कोणता ट्रिगर पॉईंट तुला वाटला असणं नसणं मध्ये तू ठरवलंस की भाई मला करायचंच आहे? पहिल्यांदा सगळी मित्र आम्ही सिनियर लोक आम्ही एकत्र बसलेलो आणि बसलेलो म्हणजे बसलेलो स्क्रिप्ट कोणती निवडायची यासाठी बसलेलो. तेव्हा आमचे एक विशाल सर म्हणून आहेत डिरेक्टर आणि त्यांनी स्क्रिप्ट आणली असणं नसण्याचे, आम्ही ती वाचली, सगळ्यांनाच आवडली, एकंदरीत सगळं जमून आलं की म्हणलं की आता हीच करायची फायनल म्हणलं. मग सगळ्यांनीच ठरवलं की ही फायनल करायची, पोरं पण तयार झाली, त्यानुसार सरांनी पण खूप कमालच काम केलं, त्यामुळे सगळं जमून आलं. आता बघू काय रिझल्ट आहे. नक्की फायनलला ठरला आणि आम्ही इथं फायनलला पण आलो. बरं, एक एक असतो ना दिग्दर्शकाचा लुक असतो ना, त्याच्यावरून कळून येतं की हा भाई डायरेक्टर आहे. म्हणजे त्याचं असं काय नसतं की टापटीप राहायचं, जे आहे बंद करा. दिग्दर्शकाला विचारायला आवडेल जसं स्टोरी सुद्धा तुझीच आहे की दुसऱ्याकडून आले? नाही नाही, जिनगानी नावाचा कथा संग्रह आहे राजन खानांचा आणि त्यातली ती कथा आहे असण नसण तीव्र असह्य नावाची. बरोबर. तर त्या कथेचं नाट्य रूपांतर माझ्याच कॉलेजचा सिनियर मुंबईचा श्रेयस राजे त्यांना नाट्य रूपांतर केलंय आणि ती एकांकिका मी स्वतः आधी केली होती आणि त्यानंतर हा ग्रुप मी 2017 पासून यांच्याबरोबर काम करतोय, त्याच्यामुळे माझी छान मैत्री आणि छान गोडवा यांच्याबरोबर छान घट्ट सगळं निर्माण झालेलं, त्याच्यामुळे मी असं ठरवलं की या कॉलेजमधून पण मला काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. आणि मग मी ठरवलं, त्यांचा मला त्यांच्या सिनियर्सचा मला कॉल आला की सर या वर्षी पुरुषोत्तम करायचंय, नगर करायचंय, या सगळ्या स्पर्धा करायच्याच आहेत कारण मुलांचं हे शेवटचं वर्ष आहे. बरोबर. आणि ते दणक्यातच व्हायला हवं. अगदीच अगदी. आणि म्हणून मग मला वाटलं की ही स्क्रिप्ट आपण करूया आणि माणसांची स्क्रिप्ट आहे. बरोबर. भावनेची प्रतिमेची स्क्रिप्ट आहे आणि मग ते करायला खूप मजा आली. बरं, तर एक गोष्ट कळते का तुम्हाला, दिग्दर्शकाचे जे शब्द असतात भावनेची प्रतिमेची वगैरे ते कलाकारांना नाही जमत, कारण का दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो. तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल, दिग्दर्शक म्हणून आणि एक मित्र म्हणून किती साजेसं वाटतात? विषय हार्ड. विषय हार्ड. जोपर्यंत विषय हार्ड ऐकायला येत नाही तोपर्यंत कळणारच नाही की म्हणजे एक नंबर माणूस, म्हणजे मुंबईचा आता तो वाटत पण नाही. म्हणजे आम्ही त्याला कसं, आम्ही 2017 पासून ओळखतो दादाला, त्यामुळे आधी सर होते आता दादा. अरे कसं आमचं प्रेम तसं वाढत गेलं. मित्र बोलेन की तेवढी एक एकांकिका असली तरी तेवढा एक फ्रीनेस पाहिजे दिग्दर्शकासोबत, किंबहुना ट्रान्सपरन्सी पाहिजे. जर दादा मला हे नाही वाटत जर आपण हे करूया का, किंबहुना दिग्दर्शकाचं सुद्धा तेवढं श्रेय असते किंवा चल तुला हे वाटताना आपण करूया, पण ते वाजलं पाहिजे म्हणूनच करायचं. जर नाही वाजला तर मग त्याला काही अर्थच नाहीये. नाही खरंच खूप भारी वाटत तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतोय, तुम्ही बाकीच्या एकांकिका बघा आणि मनामध्ये रायवली पाहिजे भाई, धकधकत पाहिजे, काही होऊ दे आम्हालाच पाहिजे, दुसरे आपले मित्रमंडळीच आहेत. पण खरंच खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या सोबत तुमच्या संपूर्ण मित्रमंडळी तुमच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर.